हाय हॅलो नमस्कार आज आपण बघणार आहोत मस्त असे उकडलेल्या बटाट्यापासून शंकरपाळी कसे बनवायचे ते अगदी सोप्या पद्धतीने अगदी हाताखालच्या वस्तू आणि कुरकुरीत चमचमीत मस्त असे शंकरपाळी आज आपण इथे बनवणार आहोत बघा एकदम मस्त असे खुसखुशीत शंकरपाळी आहेत बघा तर चला मग सुरुवात करूया येथे मी घेतलेला आहे एक कप मैदा आणि त्यातलाच एक छोटा कप रवा मी येथे घेतलेला आहे बघा ज्यामुळे रव्याने अगदी कुरकुरीत हे शंकरपाळे बनले जातात कोथिंबीर खूप सगळी बारीक चिरलेली हवरी खूप छान असे हवरीने टेस्ट येते बघा त्या शंकरपाळ्यांची मोहींसाठी तेल येथे घालणार आहोत आपण एक ते दोन चमचा मस्त असं छानपैकी मस्त मिक्स करून घ्यायचं आहे बघा सर्व व्यवस्थित मिक्स करायचं आहे आपण ज्यावेळेस मयंसाठी तेल घालतो त्यामुळे ते आणखीन छान असे खुसखुशीत शंकरपाळे हे बनले जातात बघा ज्यावेळेस हे शंकरपाळे थंड होतात त्यावेळेस ते आणखीन कुरकुरीत बनतात मस्त असं सर्व मिक्स करून घ्यायचं आहे बघा छान असं आपलं पीठ इथे रेडी आहे हे आता येथे मी घेतलेले आहेत बघा दोन उकडलेले बटाटे जे आपण आता बारीक किसणीने किसून घेणार आहोत किसणीनेच किसून घ्यायचे आहेत कारण असे निस्ते हाताने कुस करायचे नाही त्यामध्ये गाठी वगैरे राहतात त्यामुळे छानपैकी असे बारीक किसणीने कुस करून घ्यायचे आहेत अशाच प्रकारे येथे मी दोन्हीही बटाटे किस करून घेतलेले आहे बघा चवीनुसार मीठ घालायचं आहे लाल तिखट अद्रक आणि लसणाची पेस्ट आहे बघा तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही त्यामध्ये एखाद्या दोन मिरच्याही घालू शकता जिरंपूड लाल तिखट चवीनुसार लाल तिखट घालायचं आहे तुम्हाला कितपत चटपटीत पाहिजे ते धनेपूड आणि हळद हळद किंचितच घालायची आहे जा खूप जास्त नाही आणि सर्व आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तुम्हाला जर त्यामध्ये लाल काळी मिरची घालायची असेल तर तुम्ही तिचंही मिक्सरमधून बारीक करून घालू शकता बघा काळी मिर्च अशाच प्रकारे व्यवस्थित गोळा बनवून घ्यायचा आहे ते पाण्याची जर त्यामध्ये गरज असेल तरच थोडंसं किंचितचं पाणी घालायचं आहे बघा किंवा बटाट्याला पाणी सुटलं जातं नाही घातलं तरी जमतं मी थोडस पाणी घातलेलं आहे बघा आणि अशाच प्रकारे हा गोळा मी येथे बनवून घेतलेला आहे छानपैकी एकदा मळून घ्यायचा आहे एक, एक पाच ते दहा मिनिट येथे मी हा भिजायला ठेवणार आहे बघा आणि छानपैकी आता येथे भिजतही घालून झालेला आहे बघा मस्त असा कलर आलेला आहे आणि एकदम मौसर मस्त असा गोळा आपला येथे बनलेला आहे आपण त्यामध्ये रवा घातलेला असतो त्यामुळे पाच ते दहा मिनटं फक्त त्याला रेस्ट द्यायची असते आणि छानपैकी अशी मोठी चपाती येथे आपण इथे लाटून घ्यायची आहे सगळ्यांनी अशा चटपटीत आणि झणझणीत रेसिपीसाठी दीपाली शिंदे ब्लॉगला सबस्क्राईब करायला विसरू नका आवडल्यास कमेंटही करा आता मी येथे घेतलेलं आहे एक झाकण औषधाच्या बाटलीचं झाकण आहे बघा आणि अशाच प्रकारे आपण त्याची शंकरपाळी काढीत चालणार आहोत बघा सर्व अशा प्रकारे काढून घ्यायचे आहेत बघा आकारा ही खूप छान येतो आणि खायला आहे तर खूप जबरदस्त लागतात सगळ्यांनी रेसिपी नक्की ट्राय करा बघा बर्फेक्ट एकदम छान अशा करात आणि मस्त असं निघत आहे बघा हे अशाच प्रकारे आपण इथे सर्व शंकरपाळे तयार करून घेतलेले आहेत बघा आणि उरलेल्या याच्याही पिठाचे तसेच बनवायचे आहेत मस्त बघा आणि आता आपण हे मस्त तेलामध्ये तळून घेणार आहोत इथे मी तेलही कडक तापवलेलं आहे आणि अशा प्रकारे तेलामध्ये सोडायचे चा आहेत सर्व तुम्हाला रेसिपी नक्कीच आवडेल बघा आणि खूप नवीन नवीन रेसिपीज असतात त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघायला विसरू नका खूप सोपी रेसिपी आहे बघा आणि खायलाही खूप छान लागते बटाट्यामुळे ते शंकरपाडे हे फुगले जातात बघा मस्त अशाच प्रकारे मस्त असा कलरही आलेला आहे बघा छानपैकी आणि छान तळून निघलेले आहेत आपले शंकरपाळे एकदम परफेक्ट असे झालेले आहेत अशाच प्रकारे आपले सर्व उकडलेले बटाट्यापासून बनवलेले शंकरपाळे तयार आहेत बघा आता आपण याला आणखी चटपटीत बनवण्यासाठी त्यामध्ये घालणार आहोत मी चाट मसाला आणि थोडंसं जिरंपूड मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आणखीन थोडंसं फक्त एक चिमूटभर मीठ घालायचं आहे बघा आणखी किंचितचं मीठ घातलेलं आहे फक्त अशाच प्रकारे मस्त असं आपले शंकरपाळी रेडी आहेत सगळ्यांनी नक्की ट्राय करा थँक्यू